नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात आपल्या काही दर्शकांचे कॉमेंट्स आहेत ते आपण इथं पाहूया. विजय कॉमेंट्स करतात, सर नमस्कार. नमस्कार विजय सर, वडिलांच्या टीसी वर मराठा जात लिहिलेली आहे, माझ्या टीसी वर कुणबी लिहिलेली आहे, तर माझ्या मुलाची कास्ट कुणबी निघेल काय, कृपया कळवा. हे बघा विजय, तुम्हाला कुणबीचा तुमच्या जातीचा जो दावा आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो मानक दिनांक, म्हणजे कुणबी हा ओबीसी मध्ये मोडतो आणि ओबीसीचा जो मानक दिनांक आहे तो 1967 आहे, तर तुम्हाला 1967 पूर्वी तुमच्या कडे असे पुरावे पाहिजेत ज्याच्यावरती कुणबीचा म्हणजे असणं गरजेचं आहे. आता समजा तुमच्या याच्यावरती मराठा आहे आणि जो तुमचा वडिलांच्या टीसी वर म्हणजे मराठा लिहिलाय, तुमचा टीसी वरती कुणबी आहे आणि तुमचा म्हणजे 1967 पूर्वीचा जर पुरावा असेल तर मग ते तुम्हाला तिथं मिळण्यास म्हणजे काही अडचण नाहीये. तुमच्या मुलाचा निघल जर तुमचा जो टीसी आहे त्याच्यावरती कुणबी मानक दिनांकापूर्वीचा जर नसल तर मग तुम्हाला तुमचे जे दुसरे नातलग आहेत, लांबचे नातलग किंवा तुमचे जे दुसरे चुलत चुलते म्हणजे यांचा पण म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स वरनं तुम्ही ते सिद्ध करू शकता. तिथं फक्त तुम्हाला काय करावं लागेल तर तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करायची आहे आणि त्या अनुरूप तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत. तर ते अशा प्रकारे तुम्हाला तिथं कुणबी म्हणजे ह्याची जात म्हणजे व्हॅलिडिटी मिळण्यास अडचण येणार नाही. आता मानक दिनांकचा ह्याच्यासाठी इथं गरजेचं आहे का, तिथं समिती तुमच्या पेच्यामध्ये जर तुमचा टीसी वर मानक दिनांकापूर्वीचा पुरावा नसल, कुणबी लिहिलेला आहे परंतु तो मानक दिनांकापूर्वीचा नसल, तर मग समिती काय त्या तिथं सांगल का तुम्ही म्हणजे कुणबीचे फायदे घेण्यासाठी तुम्ही मानक दिनांकाच्या नंतर असल्यामुळं तुम्ही ऍडमिशन घेताना टीसी वरती तुम्ही ते मागासवर्गीयाचे फायदे घेण्यासाठी कुणबी म्हणून नोंद केलेली आहे, म्हणून तुम्हाला इथं जे इम्पॉर्टंट आहे ते मानक दिनांकापूर्वीचे पुरावे असणे गरजेचे आहे. रियाज मुल्ला कॉमेंट्स करतायत, नॉन क्रिमिलियर शेतीसाठी व नोकरी पासून उत्पन्न विचारात घेऊ नये असा दिनांक 4/1/21 चा जी आर आहे. तर हे बघा रियाज मुल्ला, मी आजच ऍक्च्युली पूर्वी पण म्हणजे टेलिग्राम चॅनल वरती हा जी आर टाकला होता, तुम्ही बघितला नसल तर ते टेलिग्राम चॅनल वरती माझा इथं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये पण आहे, तिथनं पण तुम्ही ते फॉलो करू शकता. तर ते तुम्ही फॉलो करा, तिथं त्याच्यावरती जी आर मी टाकलेला आहे. नयन कॉमेंट्स करताय, सर मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची सीईटीचा फॉर्म सुरू झाले आहे, ते कसे अपलोड करावे. हे बघा नयन, तुम्ही आता जे एमबीए साठी म्हणजे जो आता तुम्ही म्हणताय का एमएससीईटीचा फॉर्म भरणं सुरू झालंय, तर तो तुम्ही जो सीईटीचा फॉर्म आहे तो भरायचाय आणि त्याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर तो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचाय आणि तो ऍप्लिकेशन तुम्ही फॉर्म 15 आपण ज्यावेळेस व्हॅलिडिटी साठी अप्लाय करतो त्यावेळेस जो फॉर्म 15A असतो तर त्याच्या ठिकाणी तुम्ही हे अपलोड करू शकता. अरे राखी पाटील कॉमेंट्स करताय, सर माझी ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लॉस झाली आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ओरिजिनल बट एमपीएससी ला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितले, काय करावे, माय कास्ट ओबीसी कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल भेटेल का. हे बघा राखी, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचा असा कोणताही म्हणजे प्रोसेस नाहीये आणि त्याच्या व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी हे आपल्याला डुप्लिकेट भेटू शकते त्याचा म्हणजे प्रोसेस आहे, परंतु कास्ट सर्टिफिकेटची तशी प्रोसेस नाही. आता तुमच्याकडं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आहे परंतु कास्ट सर्टिफिकेट नाहीये
आता जर तुमचा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या व्हॅलिडिटीला पण काही अर्थ राहत नाही, कारण व्हॅलिडिटी वरती तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असतो, आउटवर्ड नंबर वगैरे, सिरियल नंबर, तुमच्या कास्ट कोणती आहे, ते सगळं जे डिटेल आहे ते तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे जो हरवलाय त्याची माहिती त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर असते. म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा तुम्हाला तो तुमचा जुना जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे, ज्याने तुम्ही तुमची जात सिद्ध केली करण्याचा प्रयत्न केलाय. आता तेच तुमचं हरवलेलं, आता याच्यासाठी पर्याय एकच आहे. बघा, डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्याची प्रोसेस कोणतीच नाहीये. आता तुम्हाला तुमचा जो संबंधित तहसीलदार किंवा SDO आहेत, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा त्याला आपण प्रांत अधिकारी म्हणतो, तर यांना विनंती करायची आहे, सर माझा असा असा प्रॉब्लेम झालाय, माझा कास्ट सर्टिफिकेट हरवलंय, त्याची झेरॉक्स वगैरे तुमच्याकडे असणारच, आणि मला या कास्ट सर्टिफिकेटलाच व्हॅलिडिटी मिळालेली आहे, जर मला हा कास्ट सर्टिफिकेट नसला तर मला अडचण होईल. तर त्यांच्याकडनं नवीन तर म्हणजे भेटणार नाही, डुप्लिकेट पण म्हणजे तो तसा क्रायटेरिया नाहीये, प्रोसेस नाहीये, नियम नाहीये. तर त्यांना सांगायचं तुम्हाला, सर यांना सर्टिफाईड केला तर मला माझं काम होऊन जाईल. तर तो तुमचा जो हरवलेला कास्ट सर्टिफिकेट येईल त्याला तुम्ही तिकडनं त्या ऑफिसमधनं सर्टिफाईड करून घ्या आणि त्यांना विनंती करावी लागेल, कारण हे तसं म्हणजे याच्या नियमामध्ये नाहीये, परंतु विनंती केल्यावरती देतात. तर ते तुम्ही सर्टिफाईड ते करून घ्यायचे, प्लस तुम्हाला एक अफिडेविट तयार करून घ्यायचे, प्लस तुम्हाला जी FIR ची एक कॉपी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट हरवल्याबाबतचं, तर या तीन गोष्टी तुम्हाला करून ठेवायचे. त्याचबरोबर तुमचा जो एक ओरिजिनल, म्हणजे आता तुमच्याकडे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून एक तुम्ही नव्याने एक कास्ट सर्टिफिकेट पण काढून ठेवायचंय. तर अशा प्रकारे हे केल्यानंतर ज्यावेळेस समजा तुमचं कुठं काही विचारणा झाली का बाबा तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तर तुम्ही तो सर्टिफाईड कास्ट सर्टिफिकेट दाखवू शकता. त्यांनी ओरिजिनल सांगितलं तुम्हाला सर्टिफाईड आहे आणि त्या तो हरवलाय, त्याच्या बाबतीमध्ये FIR ची कॉपी पण देऊ शकता, तर तुमचं कोणाला कुठं अडचण येणार नाही. शिवाजी कॉमेंट्स करतायत, सर माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करून 5 महिने झालेत पण ऑफलाईन डॉक्युमेंट जमा केली नव्हती. हे बघा शिवाजी, आता ऍक्च्युली 30 दिवसाच्या आत तुम्हाला ती डॉक्युमेंट जे आहे ते समितीमध्ये सबमिट करायचे असतात. आता समितीमध्ये आता सबमिट तुम्ही केलेलं नाहीये, तर आता त्याची जी पोझिशन आहे तर तुमचा अर्ज त्यांनी म्हणजे ती तुमची जी फाईल आहे ती क्लोज केली का कसं, याचा स्टेटस तो तुम्हाला तुमचा जो संबंधित जात पडताळणी विभाग आहे तिथं जाऊन तुम्हाला पाहावं लागेल. जर त्यांनी तुमचा म्हणजे फाईल ती क्लोज केली असेल तर मग तुम्हाला नव्याने अप्लाय करावं लागेल, जर ती फाईल त्यांनी क्लोज केली नसेल तर मग तिथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय आहे ते तुम्ही तिथं देऊ शकता. तारक मेहता फनी कॉमेंट्स करतायत, 3 महिने झाले व्हॅलिडिटी अप्लाय करून पण आणखी आली नाही, पेंडिंग स्टेटस आहे, हेल्प मी सर. हे बघा, आता तुम्हाला व्हॅलिडिटी आली नाही म्हणजे तुम्ही ऑनलाईनच कुठं चेक करत असाल किंवा तुमचा ईमेल ID चेक करत असाल, परंतु काय काही प्रकरणामध्ये असं झालंय का व्हॅलिडिटी झालेली आहे परंतु त्यांना ईमेल आला नाहीये किंवा त्यांचा जो ऑनलाईन स्टेटस ते त्याच्यामध्ये पेंडिंग दाखवते, तर तुम्ही एकदा जे आहे तुमची जी समिती आहे तिथं जाऊन या, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल जो स्टेटस आहे तुम्हाला तो कळेल. अनॉमियस कॉमेंट्स करतात, सर प्लीज हेल्प, मला नोटीस आला कास्ट सर्टिफिकेट ऑफिस कडून माझ्या आजोबांचा लिव्हिंग सर्टिफिकेट खोटा आहे म्हणून, पण तो खरा आहे, काय करावे. हे बघा अनॉमियस, आता तुम्ही सांगतायत का तुमचा जो आजोबांचा लिव्हिंग सर्टिफिकेट तो खरा आहे आणि व्हॅलिडिटी समितीने सांगितलं का तुमचा आजोबांचा सर्टिफिकेट खोटा आहे. आता हे का होतंय का ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट ऑनला अपलोड करता तर त्याच्यावरती कुठं खाडाखोड असेल, ओव्हर रायटिंग असेल किंवा त्याच्यामध्ये शाई बदललेली असेल, तर अशा वेळेस हा मग समितीला मग तिथं संशय जातो आणि त्यांचा मग ते रिजेक्ट करून या प्रकारे ते ऑब्जेक्शन मध्ये काढतात.
आता तुम्हाला काय करायचे, तुम्ही तुमचे जे आजोबा आहेत त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट ज्या शाळेमध्ये ते शिकले होते तर तिथनं त्यांचा जो आहे लिव्हिंग सर्टिफिकेट तर ते देणार नाही, परंतु अब्स्ट्रॅक्ट तिथं देतील, शाळेचा म्हणजे अब्स्ट्रॅक्ट ते देतील आणि त्या अब्स्ट्रॅक्ट तो तुम्ही समितीमध्ये द्या नव्याने, का बाबा हे मी नव्याने काढलेलं आहे आणि तो मग देऊन तुम्ही तिथं हे करा. आणि हे दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, समिती या निर्णयापर्यंत ठाम निर्णयापर्यंत तेव्हाच पोहोचते का त्यांनी त्या संबंधित जो कॉलेज आहे किंवा शाळा आहे त्यांच्याकडनं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवला असणारच, नाही तर समिती असा तडकाफडकी म्हणजे घेत नाही निर्णय. आणि समजा समितीने त्या शाळेकडनं गुप्त म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवला नसेल आणि तुमच्याच्यावरती काय खाडाखोड ओवर रायटिंग वगैरे असेल तर ते त्यांनी तसा ऑब्जेक्शन काढला असेल तर तुम्हाला आता तुमचं आजोबा जिथे शिकले त्या शाळेतनं तुम्ही निर्गमन अहवाल जो आहे निर्गमन उतारा आपण त्याला म्हणतो तो मिळवा आणि तो समिती जाऊन मध्ये जाऊन तो तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे तो क्लिअर मांडा, तुमची बाजू मांडा. रजत कॉमेंट करतात व्हॉट इज द नेम ऑफ वेबसाईट राजपत्रा संदर्भामध्ये, हे रजत कॉमेंट करतायत. हे देखो रजत, ये वेबसाइट का जो नाम है इसके लिए आपको राजपत्र यानी गजेट के लिए आपले सरकार पोर्टल से ही मतलब यानी रजिस्ट्रेशन करके आप उसके अंदर गजेट सर्च करेंगे तो आपको वो लिंक आ जाती है. अगर आप डायरेक्ट लिंक से अगर DGPRS की जो लिंक है उसके ऊपर से रजिस्ट्रेशन करने जाओगे तो वो रीडायरेक्ट मतलब यानी आपले सरकार पोर्टल को ही करेगा. तो आपको जो है ये राजपत्र करने के लिए आपले सरकार पोर्टल पे ही जाना है, वहां से ही आपको गजेट अप्लाई कर सकते हो. महेंद्र कालवार कॉमेंट्स करता है सर नमस्ते, माय कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम विलेज बीड महाराष्ट्र कास्ट SC बट नो नाउ 14 इयर्स पास्ट अवे, नाउ आई एम डूइंग माय हायर स्टडी इन मुंबई, कैन यू टेल मी हाउ टू डू कास्ट वैलिडिटी प्रोसेस, व्हाट इज द प्रोसेस. महेंद्र हे बघा, आता तुम्ही कास्ट तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो बीडमधला आहे तर तुम्हाला ज्यावेळेस व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचं असेल तर ती जी व्हॅलिडिटी आहे ती तुमच्या बीडच्या जात पडताळणी समितीला तिथं जाईल. आणि आता राहिला प्रश्न, तुम्ही आता जे हायर एज्युकेशन वगैरे जे काय तुम्ही करतायत तर त्या कॉलेजचं तुम्हाला शिफारस पत्र आणि फॉर्म 15A हे घेऊन तुम्हाला तिथं ऑनलाईन करावं लागेल. ऑनलाईन केल्यानंतर तुमचे जे काय तुम्ही तुमची कास्ट आहे ते सिद्ध करण्याचे जेवढे पण मानक दिनांकापूर्वीचे पुरावे आहेत ते अपलोड करायचे आणि ते तुमची जी समिती आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट बीडचा असल्याने ती जी व्हॅलिडिटी जी आहे ते बीडच्या व्हॅलिडिटी समितीला जाईल आणि तिथं जाऊन तुम्हाला तिथं ते जमा करायचे. ऋतिकेश ऋषिकेश कॉमेंट्स करतायत नाही होत लय एक नंबरचे असतात समाज कल्याणवाले. हे बघा ऋषिकेश, तुमचा जो तुम्ही अनेक वेळा ते मार्मिक म्हणजे बोलतायत परंतु थोडासा आपण पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे, आपण कुठं काय चुकतोय का. समिती हे बघा, समिती जो आहे तो म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय असतो, मागासवर्गीयांना म्हणजे व्हॅलिडिटी द्यावी, परंतु त्याचबरोबर त्यांचा दृष्टिकोन काय असतो का बिगर मागासवर्गीयांना कास्ट व्हॅलिडिटी मिळू नये. आता समजा कोण समितीने कोणत्या बिगर मागासवर्गीयांना समजा व्हॅलिडिटी दिली तर बोंबाबोंब करणारे आपणच असणार ना, का जे मागास नाहीये त्यांना पण म्हणजे जात पडताळणी समिती ही जातीचे दाखले देते. तर असं नाहीये, आपल्याला जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही जी आहे अर्जदाराची आहे, ॲप्लिकंटची आहे. तर आपला जो अर्ज आहे आपण जी जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तर त्याची जी डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहिजे. आणि इवन तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत म्हणून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही असं होत नाही. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही समिती मग काय करेल,
तो जो प्रकरण है तो दक्षता पथकाला तो वर्ग करेल, दक्षता पथक जो आहे तुमचे तो मूळ गाव आहे तिथं येऊन तुमची चौकशी करेल, तुमचे जे डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये सहनिशा करतील आणि तो अहवाल जात पडताळणी समितीला सादर करतील आणि त्या अनुरूप जात पडताळणी समिती तुम्हाला व्हॅलिडिटी देते. तर हे तुमचं जो म्हणजे पूर्वग्रह दूषित नजरेने तुम्ही जे समितीकडे पाहताय तसं होत नाही राजा. आणि जर तुम्हाला म्हणजे खरंच तुमच्या जो ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही माझ्या ईमेल आय डी वरती तुमचे डॉक्युमेंट्स आणि लक्षात ठेवा जे काय डॉक्युमेंट्स तुम्ही मला म्हणजे सेंड कराल त्याला तुमची आयडेंटिटी हाईड करा, नाव वगैरे हे तुमचं हाईड करा आणि ते मला मेल करा. तर म्हणजे मी त्याच्यावरनं तुमचा जो ऍक्च्युअली तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये कुठं म्हणजे प्रॉब्लेम होतोय तर तो मी तिथं मग तुम्हाला तिथं सांगेन, एवढं मी काम करू शकतो मार्गदर्शन करण्याचा. रिअल इन्फॉर्मेशन कॉमेंट्स करतायत, 12वी 8वर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करता येते का, कॉमेंटचं आन्सर नक्की द्या. हे बघा रिअल इन्फॉर्मेशन 12वी 8ला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करता येत नाही, आर्ट आणि कॉमर्स. म्हणजे आपण अप्लाय 12वी 11वी 12वी हे सायन्स म्हणजे विज्ञान शाखेमध्ये असाल तर आपण ते अप्लाय करू शकतो, परंतु आर्ट आणि कॉमर्ससाठी हे नाही आहे. आता दुसरी गोष्ट, जर आता तुम्ही 12वी करत असाल आणि तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज आहे तर ज्यावेळेस तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रोफेशनल कोर्ससाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर त्यावेळेस तुम्ही MSCET च्या थ्रू जो तुम्ही ऍप्लिकेशन भरता ॲडमिशनसाठी, जसं आता लॉसाठी काही म्हणजे करतात, काही लोक म्हणजे वेगवेगळे जे प्रोफेशनल कोर्स आहे त्याच्यासाठी अप्लाय करतात, तर असे हे जे अप्लाय करून त्याचा जो ॲप्लिकेशन आहे तो फॉर्म 15 ठिकाणी लावून अपलोड करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करताय. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया, धन्यवाद, जय हिंद.